देशातल्या नोटबंदीला एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षाच्या नोटबंदीच्या कार्यक्रमामध्ये कभी खुशी कभी गम असंच वातावरण दिसून आलं. पाहूयात ही बातमी. आपण ठीक आहे, भात काढ भाताना कुठून नको नेसलं पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या विरोधात शासनाचा विरोध करत मोदींच्या नावाने घोषणा देत साताऱ्यातल्या राष्ट्रवादी भवन समोर आंदोलन केलं. खर तर नोटबंदीचा ह्या कार्यक्रमामध्ये नेते मंडळींनी सहभागी होणं अपेक्षित होत, मात्र या आंदोलनात एकही पुढच्या फळीतला नेता नव्हता. खर तर हे राष्ट्रवादीचं आंदोलन काय करतात हे त्यांनाच माहित नसतं. राष्ट्रवादीच्या या आंदोलनामध्ये नोटबंदीचा निषेध करण्यात आला, तर दुसऱ्या बाजूला साताऱ्यामध्ये आमच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या मुलाखतींमध्ये व्यापाऱ्यांनी नोटबंदीचा फायदा झाला आणि ही नोटबंदी चांगलीच असल्याचे सांगितले. खरं तर हा विरोधाभास होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खरं तर लोकांमध्ये फिरून बघणं गरजेचं होतं की नोटबंदी फायद्याची आहे का नाही. मात्र एकाने ओरडलं की सगळ्यांनी ओरडलं हीच राजकारणाची रीत आहे आणि देशभरात या नोटबंदीचा विरोध होतोय तर कुठे त्याचं स्वागत होतंय. संमिश्र प्रतिक्रिया आहे, आपण पाहूयात आमची या प्रतिक्रिया. मोदी सरकारचा नमस्कार, मी श्रीधर दिनकर शालकर, राहणार सातारा. माझं इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेसचं शोरूम आहे, शालकर माध्यम या नावानं, नगरपालिका शॉपिंग सेंटरमध्ये. नोटबंदीबद्दल एक माझं वैयक्तिक मत जे मला मांडायचं आहे, याच्यामध्ये जो आमचा बिझनेस आहे होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचा, ह्या बिझनेससाठी किंवा ह्या बिझनेसवरती जो काही इफेक्ट नोटबंदीचा झाला आहे तो निगेटिव्ह म्हणता येणार नाही किंवा पॉझिटिव्हही म्हणता येणार नाही. की नोटबंदी झाल्यामुळं ह्याच्यामध्ये काय आमचा बिझनेस कमी झाला, एकदम ड्रॉपडाऊन झाला आहे, किंवा सेलमध्ये काय कमतरता आली आहे, असं कुठली गोष्ट आम्हाला जाणवलेली नाही. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली, तोपर्यंत दिवाळीचा सीझन हा होऊन गेला होता. पोस्ट दिवाळी जो काय मार्केटमध्ये ड्रॉपडाऊन असतो तो नॅचरल ड्रॉपडाऊन आम्हाला फेस करावा लागला, जो दरवर्षी असतो. नोटबंदीमुळं असा वेगळा काय एकदम सेलमध्ये कमतरता आली अशी काय आम्हाला कुठली गोष्ट जाणवलेली नाही आहे. त्याच्यानंतर परत आमचा लग्नसराईसाठी एक सीझन चालू होतो की जो मार्च एप्रिल मे ह्या पिरियडमध्ये असतो, आणि त्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला जो अपेक्षित सेल आहे तो अपेक्षित सेलही मिळालेला आहे. त्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की नोटबंदीमुळं काही मार्केटवरती त्याचा काही विपरीत परिणाम झाला आहे ह्या आमच्या मार्केटवरती असं आम्हाला वाटत नाही. पण वैयक्तिक हा बिझनेस करणारा जो काय एक वर्ग आहे माझ्यासारखा, आमचा व्हाईट गुड्सचा बिझनेस आहे, जो काय बिझनेस होतो तो सगळा विथ बिल होतो, त्यामुळं आधी विथ बिलच होत होता, इथनं पुढंही विथ बिलच झालेलं आहे. त्यामुळं आम्हालाही त्याचा काही फार मोठा फरक पडला नोटबंदीमुळं वैयक्तिक असं मला वाटत नाही. कन्हैयालाल राजपुरोहित, राजपुरोहित स्वीट्स ह्या फर्म आहे आमची सातारा येथे. नोटबंदीच्या काळात एकंदरीत व्यवसायावरती नोटबंदीच्या दरम्यान भरपूर फरक पडला. नोटांच्या अभावाने लोकांनी खरेदी कमी केली आणि त्यानंतरही बाजारपेठेमध्ये चलन न फिरल्यामुळे दिवाळीपर्यंत तरी व्यवसायावरती निश्चितच 25-30% कमी विक्री जाणवली. ग्राहकांमध्ये उत्साह होता, सणाला जो उत्साह असतो तो चलनाच्या तुटवड्यामुळे कमी जाणवला. याच्यामध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून बँकेत जमा झालेले चलन वेगवेगळ्या माध्यमातून परत बाजारपेठेत जेव्हा येईल, लोकांच्या हातात येईल, तेव्हा व्यवसाय परत वाढेल अशी अपेक्षा आहे. सध्या तरी
बाजारपेठेमध्ये जो उत्साह दिसला पाहिजे, जे व्यवसाय वृद्धी व्हायला पाहिजे ती झालेली नाही, असं एकंदरीत चित्र आहे आणि आमचा वैयक्तिक अनुभव आहे. नोटबंदीच्या काळात शासनाकडे विविध बँकांमध्ये जमा झालेला पैसा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बाजारपेठेमध्ये सर्वसामान्यांपर्यंत व्यवस्थित जर पोचला तर परत भरभराटीचे दिवस येतील, आणि तो मात्र चुकीच्या योजनांमध्ये अडकून राहिला तर मंदीचा काळ असाच पुढे वाढेल.